श्रुतो नमस्कार, श्री गुरुदेव दत्त। श्रुतो, मनी जर तीव्र इच्छा असेल तर दत्त कृपेने अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा कशा शक्य होतात याची प्रचिती घडवणारा आजचा एक गिरणार यात्रेचा दिव्य असा अनुभव। आजचा हा अनुभव आपल्याला पाठवला आहे चित्रा पारेख यांनी। चला तर आजचा हा अनुभव आपण ऐकूयात, पण त्याचबरोबर जर आपल्या बाबतीतही असे अनेक अनुभव घडून येत असतील तर ते आपण आम्हाला पाठवू शकता, आम्ही ते आपल्या हजारो दत्तभक्तांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करू। चला तर आजचा अनुभव ऐकूयात चित्रा पारेख यांच्या शब्दांमध्ये। जय किरणारी, श्री गुरुदेव दत्त। माझी खूप वर्षांपूर्वीची इच्छा होती गिरणारला जायची, आणि ते पण पायी। 26 डिसेंबरला माझा पेनचा मित्र रवी जोशी ह्याच्याशी फोनवर बोलताना गिरणारचा विषय निघाला, आणि मी त्याला सांगितलं की माझी तीव्र इच्छा आहे गिरणारला जायची। त्यावर तो बोलला, तुला जायचे असेल तर प्रमोद केनी काकांबरोबर जाना, ते 290 पेक्षा जास्त वेळा गिरणारला दर पौर्णिमेला जाऊन आलेत, त्यांच्याबरोबर मी 11 वेळा जाऊन आलोय। त्यांचा ग्रुप खूप आध्यात्मिक आणि अतिशय छान आहे। तू काकांबरोबर बोलीस ना की लगेच तुला समजेल आणि अनुभूती पण येईल। रवीने मला अनिकेत दादाचा नंबर दिला आणि लिंक पाठवली। मग निश्चय केला की काकांबरोबरच जायचं। त्या अगोदर मी काकांना कधीच पाहिले नव्हते। मी जाणार हे नक्कीच होतं। त्यात माझ्या मैत्रिणीला शीतलला आणि मित्र केशव त्याची बायको अनु ह्यांना पण सांगितलं। ते पण तयार झाले आणि आमचं बुकिंग झालं। आता गिरणारला जायची माझी तीव्र इच्छा झाली। अनिकेत दादा आणि सोनालीताईंनी व्हॉट्सअपवर गिरणारचा एक ग्रुप तयार केला आणि त्यात आम्हाला ॲड केलं। त्या ग्रुपवर अनिकेत दादांनी शिवदत्त मंदिराची लिंक पाठवली। ते बघून मला जायची खूप इच्छा झाली, पण कसं जाणार हा प्रश्न, कारण 8 दिवसांनी गिरणारला जायचं होतं। मी विचारच करत होते, त्यातच आमच्या एका नातेवाईकाच्या मुलीचं लग्न होतं चौलला, आग्राचं निमंत्रण होतं। मग काय, शिवदत्त मंदिराला जायला मिळणार हा आनंद झाला, कारण त्या ठिकाणाहून 4 किलोमीटर्स ते मंदिर होतं। असं म्हणतात की इच्छा असेल तिथे मार्ग नक्कीच मिळतो, आणि माझ्या बाबतीत तसंच झालं। माझ्या भावांना जे पेनला राहतात त्यांना मी हे सांगितलं, ते म्हणाले आपण नक्की जाऊया। माझ्या आनंदाला तर पाराभरच राहिला नाही। 23 तारखेला मी पेनला गेले। तिकडून 24 फेब्रुवारीला आम्ही लग्नाला जाण्यासाठी निघालो। 1:30 वाजता दुपारी जेवलो, लग्न 4 वाजता होतं। भाई म्हणाला आपण आता शिवदत्त मंदिरात जाऊन येऊया। विचारत विचारत दत्त मंदिरापर्यंत पोचलो। दत्तांची शिवस्वरूपातील मूर्ती पहिल्यांदाच बघितली। तिकडून निघण्याची इच्छाच होत नव्हती, परंतु लग्नाला पण जायचं होतं। खूप छान अनुभूती झाली। येताना काकांनी लिहिलेली पुस्तके मी बघितली। मी आणि माझ्या भावांनी ती घेतली। दिव्यत्वाची जिथे प्रचिती, 3 मार्चला आम्हाला गिरणारला जायचं होतं। त्या अगोदर काकांचं दिव्यत्वाची जिथे प्रचिती हे पुस्तक वाचीन असा मी निश्चय केला। 25 फेब्रुवारीला मी पेनहून बोरीवलीला एसटीने निघाले। पेन ते बोरीवली 4 तासांचा प्रवास। त्यामध्ये मी एसटीमध्ये ते पूर्ण पुस्तक वाचले आणि अंगावरती अगदी शहारी आले। काकांचे अनुभव वाचून मनाला हुरहुर लागली की कधी गिरणारला जातोय। काकांची दत्तगुरूंप्रती ओढ किती तीव्र होती। त्यांना झालेली प्रचिती वाचून असं वाटलं की मी पण गिरणारला पोहोचले। आम्ही सर्वांनीच रोपवेचं बुकिंग केलेलं, कारण मला हार्टबीटचा प्रॉब्लेम आहे। माझं नॉर्मल हार्टबीट 110 पासून चालू होतात आणि 2 मजले चढले की 150 ते 160 वरती जातात। शेवटी तो दिवस आला ज्याची मी आतुरतेने वाट बघत होते। 3 मार्चला रात्री 9:40 सौराष्ट्र ट्रेन होते। शीतल आणि मी बोरीवलीवरून बसलो। ट्रेनमध्ये बसल्यावर सगळ्यांशी ओळख झाली। काका स्वतःहून आम्हाला भेटायला आले। आम्ही त्यांच्या पाया पडलो। किती साधं व्यक्तिमत्व काकांचं! अलिबागचे, अमरावतीचे, पुण्याचे, मुंबईचे, नागपूरचे अशी सगळी मंडळी होती। मला असं वाटलंच नाही की मी पहिल्यांदाच या ग्रुपबरोबर जाते। खूप छान ग्रुप आहे। यामध्ये किशोरदादा, मंदारदादा, रामभाऊ, श्रेयस, तेजस, राम नरसाळे, बाकीच्यांची नावे काय मला आठवत नाहीत, पण हे नेहमी मदतीला उभे असतात। सोनालीताईंशी आमची ओळख झाली। त्यांनी आम्हाला सांगितलं, तुम्ही पहिल्यांदाच आलायत ना, काकांना भेटा
आणि त्यांच्याशी बोला, ते तुम्हाला व्यवस्थित सांगतील. जेव्हा मी काकांशी बोलले तेव्हा अचानक मला काय झालं माहीत नाही आणि मी काकांना सांगितलं की मला तुमच्याबरोबर गिरनारला चालत यायचं आहे. काका म्हणाले, हो तुम्ही नक्की येऊ शकता, तुमची इच्छा आहे आणि गुरूंच्या चरणी आपण समर्पण केलं की तेच आपल्याला घेऊन जातात. काका असं बोलल्यावर माझा आनंद तर गगनात माविना, मी आनंदित झाले. त्यामध्ये शीतलला माझी खूप काळजी होती. ती शेवटी काकांना बोलली, काका हिचे हार्टबीट्स 2 मजले चढले की वाढतात, श्वास पण लागतो आणि ती कसं चढणार गिरनार. मग काका शांतपणे हसत म्हणाले, तिची इच्छा, दत्तगुरूंना शरण गेलो की तेच आपल्याला नेतात. आणि मग नक्की झालं, मी चालतच जाणार. शीतल म्हणाली, आपल्याला सोमवारी जायचं आहे ना, मग रविवारी रात्री बघूया काय करायचं तर. पण माझा निर्णय पक्का होता. 4 तारखेला दुपारी द्वारकेला पोहोचलो, जेवण तयार झालो. त्यानंतर रुक्मिणी मंदिर द्वारका जाऊन द्वारकेमध्ये राहिलो. 5 तारखेला सकाळी बेट द्वारका, नागेश्वर, सोमनाथ करून जुनागडला रात्री 11 वाजता पोहोचलो. दुसऱ्या दिवशी म्हणजे 6 तारखेला 4:15 दुपारनंतर पौर्णिमा होते. सकाळी 7 वाजता सगळ्यांनी पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन परत येऊन नाश्ता केला. 8 वाजता गिरनारला निघायचं असं काकांनी सांगितलं. 5 तारखेला रात्री झोपायला उशीर झाला आणि त्यात अचानक मला रात्री 2:30 जाग आली आणि छातीत अचानक दुखायला लागलं. चैनच पडेना. आता कोणाला सांगितलं तर मला कोणीच गिरनारला नेणार नाहीत असा विचार करून मी कोणालाच सांगितलं नाही. बांब लावला तरी पण सगळ्यांना समजेल म्हणून तोही नाही लावला. तसंच राहून गेलं. स्वामींचं, गुरुदत्तांचं नामस्मरण चालू ठेवलं. परत त्या दिवशी माझा होळीचा उपवास, म्हणजे नाश्ताही नाही. माझ्यामुळे शीतलने पण उपवास केला. शेवटी माझ्या जिद्दीमुळे शीतलने गिरनारला चालत जायचं कबूल केलं. बरोबर 8 वाजता 42 जण एकत्र झाले. काकांनी सगळ्यांना इन्स्ट्रक्शन्स दिल्या. सगळे बरोबर निघालो. भवनाथांच्या मंदिरात दर्शन घेऊन आमची गिरनार यात्रा चालू झाली. 11 जण रुपेने गेले. केशव अनु त्यामध्ये होते. खूप जणांनी काठ्या घेतल्या. त्यांनी आम्हाला पण सांगितलं की तुम्ही पहिल्यांदा येत आहे, तुम्ही काठी घ्या. मी आणि शीतलनी नाही घेतली. आम्ही सांगितलं लागलीच तर घेऊ. नंतर काका आम्हाला जंगल मार्गे घेऊन गेले. रस्त्यामध्ये मोर दिसले, असंख्य माकडेही होती, पण कोणाला काहीच त्रास दिला नाही. त्यांनी ठिकठिकाणी काका माहिती देत होते आणि त्यांचा अनुभव सांगत होते. उंच पायऱ्या, डोंगर मार्ग. काका आम्हाला जटाशंकर मंदिरामध्ये घेऊन गेले. त्या ठिकाणी पुजारी पूजा करत होते. त्यानंतर तिथं थोडा वेळ बसून मग काकांनी आम्हाला राजराजेश्वरीचे जे एक शक्तीपीठ आहे तिकडे घेऊन गेले. सगळे थोडा वेळ बसले. काकांनी माहिती सांगितली. खूप छान वाटलं. तिकडून परत जंगल मार्गे पायऱ्या चढून खोडियार माताच्या देवळात, जे पूर्ण गिरणारची कुलदैवत आहे, तिकडे काका घेऊन गेले. मग सगळ्यांनाच बसवलं, पूर्ण माहिती दिली आणि काकांना तिकडे आलेली अनुभूती त्यांनी सांगितली. सांगता सांगता काका खूपच भावनिक झाले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांचा अनुभव ऐकून आम्ही सगळीच भावनिक झालो. सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आले. वातावरण खूप शांत झालं. थोड्या वेळेने जंगलमार्गे म्हणजे डोंगरातून शेषावनाकडे काका घेऊन गेले. तिकडे दर पौर्णिमेला विश्वशांती होम असतो. काकांना बघितल्यावर तिकडच्या महाराजांनी म्हणजे भटजींनी काकांना सांगितलं, प्रसाद घेऊनच जायचा आहे. आणि मग त्यांच्या आग्रहावरून होम झाल्यावर प्रसाद घेऊन आम्ही 2 वाजता निघालो. त्यात विशेष म्हणजे राम नरसाळे जे अमरावतीचे आहेत त्यांचा त्या दिवशी वाढदिवस होता. काकांनी त्यांना पूजेसाठी बसवलं. किती साधं आणि सरळ व्यक्तिमत्व. कुठेच मीपणा नाही आणि नेहमीच हसरा चेहरा. थोडीफार मस्करी करत सगळ्यांनाच हसवणारे असं मी पहिल्यांदाच बघितलं. आमचा प्रवास आता जंगलातून सीतावन, रामवन, भरतवन, हनुमानधारा करून जुने गिरनार गुफाला आलो. ती गुफा इतकी छोटी आहे की त्याचा दरवाजा 2 या 3 फुटाचा जेमतेम असेल, तो पण लोखंडाचा. त्यात आमच्या ग्रुपमध्ये 5 ते 6 जण हेवी बॉडीवाले होते. तरी पण त्या गुफेमध्ये आम्ही आरामात गेलो. एक एक जण करून सगळे आतमध्ये गेलो. पूर्ण अंधार. मोबाईलच्या बॅटरीने दत्तांची जी मूर्ती पाहिली ती खूपच मनमोहक होती. ती दिसली खाली हवनकुंड. त्याच्या आजूबाजूला आम्ही सरकून बसलो. काका त्यांच्या जागेवरती बसले आणि सगळ्यांना सांगितलं, सगळे शांत बसून अनुभूती घ्या. सगळेजण ध्यानात मग्न झाले. 10-15 मिनिटे पूर्ण शांतता. मला पण तिकडे अनुभूती आले. सगळे काकांच्या पाया पडले. एक एक करत गुफाच्या बाहेर आले. बाहेर आल्यावर काकांची
आणि त्या गुफ्याच्या संतांची भेट झाली. ते बोलले, आप इतने लोग इसमें कैसे समा गए? कारण त्या गुफामध्ये जेमतेम 15 ते 20 जण समावतील एवढीच जागा, आणि त्यात आम्ही चक्क 31 जण. म्हणजे मोठे आश्चर्यच. आमच्याबरोबर काका असल्यामुळेच अशक्यही शक्य झालं. माझ्या मनात पुस्तकातलं वाक्य आठवलं जे काकांनी लिहिलंय, दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझ्या जुळती. नंतर मग परत जंगलमार्गे थोड्या पायऱ्या चढून जैन मंदिराजवळ आलो. तिकडे चहा पिऊन थोड्या वेळाने गौमुखीकडे जायला निघालो. ग्रुपमध्ये जी मंडळी होती त्यांचं खूपच लक्ष ठेवायची. त्यामध्ये किशोरदादा म्हणाले, मला थोडं थोडं गुजराती येते, थोडं तुम्ही आम्हाला सांगा, कारण मी गुजराती आहे. चालता चालता मी त्यांना गुजराती शब्द सांगत गेले, हसत खेळत. कधी गोमुख आलं समजलंच नाही. सगळेजण परत गोमुखजवळ जमा झाले. काकांनी तिकडची सगळी माहिती सांगितली, अनुभवही सांगितला. थोडा वेळ बसलो, सूर्यास्त होत होता. ते दृश्य अप्रतिम होतं. नंतर आम्ही अंबाजी धामसाठी निघालो. मध्येच किशोरदादा मंदारदादा गुजराती बोलायचे. आठवलं नाही की मला विचारायचे. काका आणि त्यांचा ग्रुप पावलोपावली आमचं लक्ष ठेवायचा. आता आम्ही अंबाजीमध्ये आलो. आरतीची वेळ झाली होती. सगळ्यांनी आरती करून प्रसाद घेतला आणि गोरक्षनाथांच्या शिखराकडे निघालो. ठिकठिकाणी काकांना सगळे येणारे जाणारे भेटून पाया पडून जायचे. आम्ही हे पहिल्यांदाच अनुभवलं. शीतलाने माझं बोलणं झालं की आपण पहिल्यांदा गिरणारला येतोय, त्यात काकांसारख्यांचा सहवास. आपण किती भाग्यशाली आहोत ना. आम्ही दोघे नामस्मरण करत पुढे पुढे जात होतो. मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ त्यांच्या पावलांचं दर्शन घेऊन गुरु शिखराकडे निघालो. आता वेद लागले होते गुरुदर्शनाचे. काका मध्ये मध्ये आमच्याशी गप्पा मारायचे. इतक्या वर्षापासून मी ज्या दर्शनाची वाट बघत होते ती वेळ आता जवळ आली होती. गुरुशिखर दिसत होते. त्यात होळीची पौर्णिमा, पूर्णचंद्र, चांदण्यांचा प्रकाश आकाशात लखलखत होते. 8:30 सुमाराला आम्ही गुरुशिखरजवळ पोहोचलो. तेव्हा होळीचं प्राकट्य होत होतं. आम्हाला तिकडे पूजेचा लाभ मिळाला. तिकडच्या महाराजांनी माझ्या हातात लाह्या दिल्या, प्रदक्षिणा घालायला सांगितली, त्यानंतर प्रसाद दिला. होळीचं दर्शन करून आता गुरुशिखराच्या पायऱ्या आम्ही चढत होतो. पौर्णिमा असल्यामुळे गर्दी बरीच होती. एक एक जण लाईनमध्ये जात होते. त्यात सोसाट्याचा वारा चालू होता. खाली होळीचं प्राकट्य, वरती चंद्र, चांदण्यांचा प्रकाश आणि मध्ये गुरुशिखर, अद्भुत असा नजारा होता. शेवटी गुरुशिखर आलं. आतमध्ये दत्तगुरूंच्या पादुकांचं दर्शन घेतलं, मस्तक टेकवलं आणि दत्तगुरूंच्या चरणी लीन झाले. असं वाटलं की मी आत्ताच गिरणार चढले. सगळा शीन दर्शन करताच उतरला. अद्भुत असे दर्शन झाले. जेव्हा मी खाली उतरत होते तेव्हा बघितलं की अनिकेत दादा आणि काका दर्शनासाठी वरती येत आहेत. त्यांना बघून मी बाजूलाच थांबले आणि परत काकांबरोबर दर्शनाला गेले. तिकडे एक वेगळीच अनुभूती आली जी शब्दामध्ये मी सांगू शकत नाही. नंतर आम्ही खाली उतरलो. कमंडळू तीर्थामध्ये दर्शन करून प्रसाद घेतला. थोडा वेळ बसलो आणि खाली उतरायला सुरुवात केली. शीतल, मी, काका आणि दादा बरोबर होते. बोलता बोलता अंबाजी धाम आलं. अंबाजीच्या होळीचं दर्शन करून पूजा केली. प्रसाद घेऊन थोडा वेळ सगळ्यांची वाट बघितली आणि नंतर खाली उतरायला सुरुवात केली. थोडं खाली उतरल्यावर जैन मंदिर आलं. तिकडची माहिती काकांनी सांगितली. खाली उतरताना अंदाजे 40 पायऱ्यानंतर एक अखंड पायरी येते. हे खूप कमी लोकांना माहिती आहे. त्यात काकांनी आम्हाला ती दाखवली आणि त्याबद्दल बरीचशी माहिती सांगितली. खाली उतरताना पाय थोडे भरलेले, पण काही त्रास झाला नाही. पायऱ्यांवर चांदण्याचा प्रकाश चमकत होता. आम्ही एका ठिकाणी बसलो असताना काकांनी आम्हा दोघींना बोलावलं. छान सरबत दिलं, म्हणाले हे प्या, शक्ती येईल, आणि असं बोलून आम्हाला त्यांनी ते प्यायला दिलं. अंदाजे 500 पायऱ्या उतरल्यावर परत एकदा काका म्हणाले, इकडे थांबा, इकडे एक दुकान आहे जिथं स्पेशल चहा आहे. काका म्हणाले, असा चहा तुम्हाला कुठेच मिळणार नाही, लेमन ग्रीन टी. चहा प्यायल्यानंतर आपल्यामध्ये एक एनर्जी येते, जणू काही एनर्जेटिक ड्रिंकच आहे. आपल्याला थकवा जाणवणार नाही. आणि खरंच त्यांनी सांगितल्याप्रमाणे तसाच लेमन ग्रीन टी होता. मुंबईला पण असं मिळत नाही. मग चहा पिऊन खाली उतरलो. थोड्या पायऱ्यानंतर राजा गोपीचंद आणि भरतरीनाथांचं मंदिर आहे. त्याची माहिती आम्हाला काकांनी सांगितली. दर्शन घेऊन बाहेर थोडा वेळ बसलो. लक्ष गुरुशिखराकडे गेलं. पूर्ण गिरणार लाईट आणि चांदण्याच्या चंद्राच्या प्रकाशाने झगमगत होता.
हळूहळू आम्ही रात्री 1:30 खाली उतरलो. परत पहिल्या पायरीला दंडवत प्रणाम केला आणि आमची यात्रा सफल झाली. आम्ही दोघे नशीबवान, मी आणि शीतल, कारण ज्यांना काकांचा 17 तास सहवास लाभला. माझ्या छातीचं दुखणं कधी बंद झालं हे मलाच कळालं नाही. खाली उतरल्यावर मला माझाच विश्वास बसला नाही की मी जंगल मार्गे 12,000 पायऱ्या, डोंगर मार्ग आणि खाली उतरताना 10,000 पायऱ्या उतरले. 22,000 पायऱ्या म्हणजे माझ्यासाठी एक आश्चर्यच होतं. जी जेमतेम 3 माळे चढायची, ती आता चक्क गिरणार चढते, हे सगळं शक्य झालं ते दत्तगुरूंमुळे आणि काकांमुळे. घरी आल्यावर पण मला काही त्रास झाला नाही, पाय पण दुखले नाहीत, हा मोठा चमत्कार. आदरणीय काकांचे आणि पूर्ण टीमचे खूप खूप आभार. दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर माझ्या जुळती. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय किरणारी श्री स्वामी समर्थ. आणि श्रोतो, याचबरोबर चित्रा पारेख यांचा हा गिरणार यात्रेचा अनुभव या ठिकाणी समाप्त होत आहे. आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत रहा मेड फॉर मराठी. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.